भालू टाइप मला असं फिलिंग येते कारण डिटॉक्स वॉटर तयार करायलाच. हे गाईज, वेलकम और वेलकम टू माय न्यू अनादर व्हिडिओ. आय होप तुम्ही सगळे एन्जॉय करत असणार विंटर सीझन, कारण नाशिक जिल्हा म्हटलं की फार म्हणजे फार थंडी, तर विचार पण करू शकत नाही. आता 2-3 दिवसापासून इतकी थंडी पडली आहे. तर सकाळी मी कोथिंबिरीचे पराठे केलेले तर तेच आत्ता मी खाणार आहे मस्त गरम करून, कारण की हिवाळ्यामध्ये भाजीपोळी म्हटलं की असं नकोसं वाटतं. तर आता पहिले सॉक्स घालून घेते, कारण की फरची आहे ना फारच थंड लागते. तर माझे हे फेवरेट सॉक्स आहे, मस्त वेलवेटचे, आणि त्याचा कलर पण इतका रिच आहे ना. माझ्याकडे चप्पल पण आहे हिवाळ्यामध्ये घालायची, तुम्ही माझ्या ब्लॉग्समध्ये बघितलीच असणार. बट हे मी आत्ताच काढले, मला अचानक आठवलं की माझ्याकडे सॉक्स आहेत घालायला, म्हणून मग मस्त माझे फेवरेट सॉक्स आणि हिवाळ्यातच घालून होतात. तर हे कोथिंबिरीचे पराठे आहेत, तर मी सकाळी केलेले. याची रेसिपी हवी असेल ना तर नक्की मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा, कारण की मी शूट नाही केली, कारण व्लॉग फारच मोठा होऊन जातो. डिरेक्टली कुकिंग करायचं म्हटलं की कुकिंगचं सगळं मग येतं व्लॉगमध्ये. आणि तुम्हाला जर कोणाला रेसिपी वगैरे हवी असेल ना तर नक्की मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा, किंवा मी तुमच्यासाठी बनवून पण दाखवेल नेक्स्ट टाईम. तर आता मी खाऊन घेते गरम गरम. तर मी माझ्यासाठी डिटॉक्स वॉटर कसं तयार करते ना ते तुमच्यासोबत आज मी शेअर करते. तर पहिली लागणार आहे पुदिना. ॲक्च्युली पुदिना मला फार आवडतो, म्हणजे असं डेली नाही, मध्ये मध्ये, रोज नाही खाऊ शकत पुदिना. तर माझ्या इथे मस्त पुदिना आला आहे, तुम्हाला दाखवते मी. तर तुम्ही बघू शकता किती छान पुदिना फुटला आहे. तर हे बघा, इथं मी पानं तोडलेले डिटॉक्स वॉटर तयार करायलाच. तर आत्ता पण घेते मी थोडे थोडे, जास्त काही लागणार नाही आहे. अजून इतके तर बस होतील, इतकेच घेऊया आपण, कारण मला आज पुरतंच घ्यायचं आहे. जेव्हा प्यायचं असेल ना त्या दिवशीच तयार करायचं. किती छान दिसतंय बघा पुदिना. तर पुदिना आहे, तर पुदिना स्मेल इतकी छान येते ना पुदिन्याची. सिपर बॉटल घेतली, इतकंच मी करणार आहे. तर इतकंच मी डिटॉक्स वॉटर करणार आहे. तर त्यामध्ये हे पुदिनाचे पत्ते धुवून घेते. तर हे धुवून घेतले मस्त, तर असंच टाकणार मी याच्यात. आणि अजून आता याच्यामध्ये चिया सीड घालेल. हे बघा चिया सीड्स. डिटॉक्स वॉटर खूप साऱ्या गोष्टी तयार करता येतं, तसं मी तुम्हाला दाखवेल असं बघू. तर एक लिंबू घेतला, तर मी असं गोल गोल स्लाइस मध्ये कापून घेतला नाही जर टाकणार. झालं आपलं डिटॉक्स वॉटर, आता हे अर्धा तास ठेवेल आणि मग पिणार.
मोगऱ्याची ॲसिड बघू शकता, मस्त आता झा होतील अर्धा एक तासाने मस्त फुलतील. आणि पुदिन्याची टेस्ट इतकी छान येते ना, पुदिना लेमन. तर हे माझं सिम्पलसं डिटॉक्स वॉटर तुम्ही पण करू शकतात घरी, खूप सिम्पल आहे आणि टेस्ट इतकी छान लागते ना पाण्याची. आता मी हे अर्धा तास ठेवेल मग घेणार. सो माय डिटॉक्स वॉटर, तर मी डिटॉक्स वॉटर तयार करून ठेवलंय, तर ते अर्धा तासासाठी ठेवते. किती छान दिसतंय ना. तर त्या अगोदर आणि मला आज तुम्हाला माझं विंटर कलेक्शन आहे ना स्वेटशर्टचं, ते पण मी आज तुम्हाला दाखवणार आहे की माझ्याकडे कोणते कोणते स्वेटशर्ट हे विंटर कलेक्शन आहे. तर आता जितके सापडतील तितके दाखवेल मी तुम्हाला. तर त्या अगोदर मला ना भांडे घासून घ्यायचे. ऑलमोस्ट सगळ्यांचे आता जेवण वगैरे तर झालेत म्हणून मग आता भांडे घासून घेते आणि मग तुम्हाला विंटर कलेक्शन दाखवते मी माझं स्वेटशर्टचं. हिवाळ्यात ना फार थंड पाणी लागतं. बट चला आता फटाफट मी भांडी घासून घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत. तोपर्यंत फोनची चार्जिंग पण होईल म्हणजे मला व्यवस्थित शूट करता येईल, कारण मग चार्जिंगला लावलेलं असतं आणि मग अजून टाईम होऊन जातो. भांडी होतील तोपर्यंत चार्ज पण होईल फोन आणि मी तुम्हाला दाखवते. चलो तर माझे भांडे झाले असून आता किचन क्लीन करून घेते, कारण किचन क्लीन केलं नाही ना तर ते मी पराठे सकाळी केलेले ना तर फार पीठ झालेलं, म्हणून मग व्यवस्थित किचन क्लीन करून घेते आणि ते व्यवस्थित पण दिसतं नंतर आपण सेकंड टाईम स्वयंपाक म्हणजे रात्रीचे जेव्हा स्वयंपाक करायला घेतो ना तेव्हा व्यवस्थित पण वाटतं. म्हणून मग सगळं किचन साफ करून घेते. माझे भांडे घासून झाले फायनली. हे गाईज, वेलकम ऑर वेलकम टू माय न्यू अनदर व्हिडिओ. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडेल. तर मी आज माझं विंटर कलेक्शन दाखवणार आहे, माझ्याकडे कोणते स्वेटशर्ट आहे जॅकेट आहे. तर चला टाइम वेस्ट न करता लवकर दाखवते मी तुम्हाला. तर फर्स्ट तर मी माझे सगळे टॉप्स आहेत ना जे पण नवीन टॉप्स असतील म्हणजे कोणतेही, आता माझ्याकडे खूप जुने टॉप्स आहे तरी मी असं बॅगेत पॅक करून ठेवते म्हणजे नवीनच्या नवीन राहतात. तर बघू शकता तर हा माझा फेवरेट कलर आहे आणि हा हायनेक आहे स्वेटशर्ट आणि खूप छान दिसतो ब्लॅक जीन्सवर, वाईड लेग जीन्सवर. असं लूज आहे, कोरियन मुली कसे घालतात असं लूज टॉप्स वगैरे लूज स्वेटर्स तर त्या टाइप आहे. आणि हाय नेक आहे याची. तर हा पहिला. नंतर तर मी सगळे माझे टॉप्स असेच पॅक करून ठेवले, जेव्हा मला घालायचं असतं तेव्हा मी काढून घेते. उलटाच ठेवला होता धुतला तर लास्ट टाइम घातलेला मी एकदा. तर हा पिंक कलरचा एक स्वेटशर्ट, पिंक कलर. देन हा माझा सगळ्यात फेवरेट एक ग्रे कलर, ग्रे ब्लॅक आणि त्याच्यावर अशी बटरफ्लाय आहे ना म्हणून मला फार आवडते. मस्त लोकरचा आहे, खूप छान. माझा हा फेवरेट आहे एकदम, खूप छान पण दिसतो. आणि नंतर हा ब्लॅक कलरचा आहे, हा एक अजून. हा एक आहे, हा क्रॉप टॉप आहे बट स्वेटशर्ट छान दिसतो. नंतर हा माझा सगळ्यात फेवरेट आहे अजून झेब्रा क्रॉसिंगचा,
झेब्रा क्रॉसिंग, झेब्रा टाईप आहे. खूप छान पण दिसतं आणि म्हणजे असं रिच लुक येत एकदम याने. तर याच्या स्लीव्हला मस्त कट आहे, खूप छान दिसतो आणि हा पण माझा हा फेवरेट आहे. ऍक्च्युली हा मला गिफ्ट भेटला होता, गिफ्ट केलेला टॉप आहे हा. कसं वाटलं तुम्हाला? माझा हा पण फेवरेट आहे खूप. देन हा एक रेड कलर, रेड कलर पण फार रिच दिसतो. ब्लॅक ब्लॅक वाईड लेग जीन्स घातली आणि त्याच्यावर घातला ना हा, तर खूप छान दिसतो. तर हा पण हाय नेक आहे, टर्टल नेक आहे, टर्टल नेकचा टॉप आहे. याची पण लॉंग स्लीव, ऍक्च्युली मला लॉंग स्लीवचे टॉप्स असं स्वेट शर्ट वगैरे फार आवडतात, लॉंग स्लीव्स, कारण हात पण छान दिसतात आपले, मस्त एकदम छान आहे. दे इतके इतके सारे आहेत आणि एक जॅकेट आहे माझ्याकडे आणि एक हुडी पण आहे. कुठे गेली? तर ही एक हुडी आहे, ही पण मस्त दिसते एकदम, लोकच आहे आणि खूप छान आहे हा, खूप छान दिसतो, असा लूज लूज दिसतो मस्त. याचे पण लॉंग स्लीव्ज आहे. तर हा कालच घातलेला म्हणून तो धुवायला टाकलेला, तर तुम्हाला लक्षात नाही राहिला, आता जस्ट काढून आणला मी. आणि याचा कलर पण मला फार आवडतो, खूप छान दिसतो हा पण, लूज लूज आहे मस्त. मला लूज टॉप, लूज स्वेट शर्ट खूप म्हणजे खूप जास्त आवडता. आता मला टाईट जे असतात ना आपले टॉप्स वगैरे ते बिलकुल नाही आवडत सध्या, मला असेच लॉंग स्लीव्ज आणि लूज मधले टॉप्स फार आवडतात. तर हा एक अजून जॅकेट आहे जो की मी लास्ट ब्लॉग मध्ये पण दाखवलेलं, हा मला माझ्या ताईने घेऊन ठेवलेला, तर माझा खूप खूप आवडतीचा आहे. ॲक्च्युली मला असं कोरियातल्या ज्या मुली असतात ना स्वेट शर्ट किंवा त्यांचे असं लूज नाही का टी शर्ट वगैरे जॅकेट घालताना मला फार आवडतं, तर तिने त्या टाईपच माझ्यासाठी एक जॅकेट घेऊन ठेवला. तर बघू शकता आणि याच्या स्लीव्ज बघा कशा पफी स्लीव्ज आहे, खूप छान आहे. मला माझा तर इतका फेवरेट आहे ना, मला तर फार आवडतो. चला घालून दाखवते मी तुम्हाला. हे बघा, बघू शकता तुम्ही किती छान आहे, माझ खूप फेवरेट आहे ब्लॅक. आणि त्याशिवाय ब्लॅक कलर आहे, ब्लॅक कलर कोणाला नाही आवडत, खूप छान आहे. मी तुम्हाला उभं राहून दाखवते. तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. तर तुम्हाला कोणते माझे स्वेटशर्ट आवडले आणि माझं कलेक्शन आवडलं की नाही नक्की मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. तर इतके सारे आहेत माझ्याकडे. तर आता हिवाळा लागलाय तर मी आता हे सगळे काढेल यूज करायला, बाहेर वगैरे गेली का मग घालायला. या वर्षातलं माझं फेवरेट जॅकेट म्हटलं तर हेच आहे, खूप छान आहे, भारी आहे, भालू टाईप मला असं फिलिंग येते, कारण त्यांचं असं दिसतं ना भालूचं स्किन, त्याचे असेच केस असतात, त्या टाईपच हे खूप छान आहे. तर तुम्हाला कसे वाटले माझे विंटर कलेक्शन मला नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर आता मी हे सगळं आवरून देते. तर ह्या बॅग्समध्ये मी सगळं ठेवून देणार आता. तर बॅग्समध्ये व्यवस्थित ठेवलं ना तर खराब नाही होत. तर हे मी ठेवून देते आता आवरून, नाहीतर तो पसारा तसाच पडेल परत. आणि वरती हवा लागली ना कपड्यांना तर मग खराब होतात कपडे पण, असा वास पण येतो आणि हिवाळ्याचे कसं व्यवस्थित सुकत पण नाही धुतले तरी. मग व्यवस्थित आता याच्यामध्ये पॅक करून ठेवते. तुम्हाला एक एक टॉप घालून दाखवला असतं बट मी ज्यावेळेस घालेल ना त्यावेळेस तुम्हाला सांगेल, आणि त्यावेळेस सांगेल तुम्हाला. चला तर आता मी याच्यामध्ये ठेवून घेते फटाफट सगळे आणि बोलते तुमच्यासोबत. तर मी माझे सगळे टॉप्स आहेत ना परत बॅगमध्ये पॅक करून ठेवले,
नाहीतर ते तसेच पडले असते. तर आता कपाटामध्ये ठेवून देते व्यवस्थित. माझे कपडे पण ठेवून झाले. जर बाहेर लगेच जर आवरले नाही ना तर मग अजून 2 दिवस तसेच पडले असते, म्हणून मग लगेच पॅक करून लगेच ठेवून दिले. आणि आता जेव्हा घालायचं ना तेव्हा मी घालेल. आणि मला माझे कपडे फार म्हणजे फार आवडतात म्हणून मी इतके जपून ठेवते. तर आपण जर खर्च केलाय कपड्यांमध्ये तर ते जपून पण ठेवायला पाहिजे. मग मी जेव्हा घालते ना तेव्हा काढून घेते आणि घालून झालं का परत धुवून व्यवस्थित सुकवून आणि मग परत पॅक करून ठेवते. म्हणजे नेक्स्ट टाइम जेव्हा घालेल ना तेव्हा अजून भारी वाटतं आणि नवीनच दिसतात, म्हणून मग मी पॅकिंग ठेवून देते. असं कसं पण नाही ठेवत, मला बिलकुल नाही आवडत. मला ऑर्गनाईज आवडतं सगळं, ते मग काही असो माझे कपडे का असो. तर हे बघा, तर डिटॉक्स वॉटर झालंय आणि अर्धा तास जवळजवळ झालाय. आणि त्यातले चिया सीड्स आहेत ना ते पण मस्त फुलले आहेत आणि किती छान दिसतंय फ्रेश फ्रेश. पुदिन्याची आणि लिंबूची टेस्ट इतकी छान येते. आणि हिवाळ्यामध्ये कसं आपल्याला जास्त पाणी पिलं नाही जात, म्हणून जर पाण्याची जर वेगवेगळी टेस्ट राहिली ना तर जास्त पाणी जातं. म्हणून मग ज्याला पण पाणी जात नाही ना असं हिवाळ्यामध्ये जास्त पिलं जात नाही ना तर त्यांनी डिटॉक्स वॉटर करून ठेवायचं आणि पाण्याची मस्त वेगळी टेस्ट येते म्हणून जास्त पाणी पिलं जातं. कारण आपली बॉडी हायड्रेटेड राहण्यासाठी खूप जास्त पाणी पिलं पाहिजे. आणि आपली स्किन पण हिवाळ्यामध्ये खूप खूप म्हणजे खूप जास्त ड्राय पडते, म्हणून मग जितकं जास्त तुम्ही पाणी पिणार ना तितकं चांगलं. तर मस्त गरम गरम चहा पिला, मस्त अद्रक टाकून. तर फारच थंडी वाजली आहे, तर आत्ता वाजले आहेत 6. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि माझं विंटर कलेक्शन आवडलं असेल तर लाईक करा आणि कॉमेंट पण करू शकता की तुम्हाला कोणता स्वेटशर्ट आवडला. तर भेटूया आपण लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. आणि जे पण नवीन असतील हा ब्लॉग बघतायत जे नवीन, त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. सो भेटूया आपण लवकरच नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या.